आकाशवाणी नागपूर डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आदिवासी गौरव दिनानिमित्त आज देशभरात विकसित भारत संकल्प यात्रेचा आरंभ राज्यात नाशिक गडचिरोली नांदेड पालघर आणि नंदुरबार यात्रेला सुरुवात चोवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार आयोजन बहीण भावाच्या नात्याला अधिक घट्ट करणारा दिवाळीतला भाऊबीज हा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मुंबई इथं सुरु असलेल्या उपांत्य लढतीत भारताचं न्यूझीलंडपुढं जिंकण्यासाठी तीनशे अठ्ठ्याण्णव धावांचं आव्हान विराट कोहलीचा सर्वाधिक शतकांचा विक्रम विकसित भारत संकल्प यात्रा आणि प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान या दोन्ही अभियानांमुळे अमृतकाळात भारताच्या विकासाच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे ते आज भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त झारखंड इथं आयोजित आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते चोवीस हजार कोटींच्या जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाचं लोकार्पण त्यांनी आज केलं येत्या पंचवीस वर्षांच्या अमृतकाळात आपल्याला विकसित भारताची निर्मिती करायची असेल तर त्यासाठी देशातल्या महिला शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी जोडलेला समुदाय देशाचा युवा वर्ग आणि इथला मध्यम वर्ग या चार प्रमुख स्तंभांना मजबूत करावं लागेल असं आवाहन पंतप्रधानांनी केलं गेल्या दहा आपल्या नेतृत्वातील सरकारनं या चार स्तंभांना बळकटी देण्यासाठी आजवर कधी झालं नाही तेवढं काम केलं असंही पंतप्रधान म्हणाले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पंधराव्या हप्त्याचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं देशभरातल्या आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना एकूण अठरा हजार कोटी रुपयांचा लाभ याद्वारे मिळणार आहे दरम्यान विकसित भारत संकल्प यात्रा तसंच पीव्हीटीजी अर्थात विशेषीकृत संवेदनशील आदिवासी गट विकास अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ नंदुरबार इथं राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला पालकमंत्री विजयकुमार गावित यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्या स्वप्नात ला महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न करण्यास कटिबद्ध असल्याचं सांगितलं आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नरत सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात सतरा जिल्ह्यातले आदिवासी पाडे मुख्य रस्त्यांना जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आश्रमशाळांचं बळकटीकरण शंभर विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती आदिवासी बांधवांचे वनहक्क दाबे लवकरात लवकर निकाली काढणं यासारख्या योजना आदिवासी बांधवांसाठी राबवण्यात येत आहेत भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी बांधवांचा विकास आवश्यक असल्याचं राज्यपाल वईस यावेळी म्हणाले नांदेड जिल्ह्यातल्या किनवड तालुक्यातही आज विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ होत आहे गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातल्या वैरागड इथं खासदार अशोक नेते आमदार कृष्णा गजबे यांनी या यात्रेचा शुभारंभ केला आज आदिवासी जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती आहे बिरसा मुंडा हे सैनिक आणि मुंडा जमातीचे लोकनायक होते एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आताच्या झारखंड इथं ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या आदिवासी उठावाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं त्यामुळे ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक नायक बनले भारतातील आदिवासी लोक त्यांना देव मानतात आणि त्यांना धरती आबा म्हणूनही संबोधलं जातं त्यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आलं आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पार्पण करून विद्यापीठाच्या वतीनं अभिवादन केलं तर नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यवतमाळच्या राळेगावमध क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव शोभायात्रेत सहभागी झाले आमदार अशोक उईके यांच्यासह जनजाती समुदाय पिवळा वस्त्र शेले आणि ध्वज हाती घेऊन दंडार आणि ढेमसा या गोंडी नृत्यावर थिरकत शोभायात्रेत सामील झाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात आकारास आलेला खासदार सांस्कृतिक महोत्सव येत्या चोवीस नोव्हेंबरपासून सुरु होणार असून पाच डिसेंबरपर्यंत हा महोत्सव असणार आहे सलग बारा दिवस भव्य आयोजन असलेल्या यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन शुक्रवारी चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बीएपीएस स्वामीनारायण मंदिराचे प्रेरक वक्ते समाजसुधारक डॉक्टर पूज्य ज्ञानवत्सल स्वामी यांच्या हस्ते होईल दोन सत्रात होणाऱ्या या महोत्सवात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगती मेजवानी नागपूरकरांना मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागप्रात एका पत्रकार परिषदेत दिली खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रोमोचं सा गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन देखील करण्यात आलं गडकरी यांनी सांगितलं की आजवर समाजातील सर्व प्रकारच्या लोकांना खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात आलं आहे सर्व पिढ्यांना आवडतील असे कार्यक्रम महोत्सवात घेतले घेतात सर्वसमावेशकता भव्यता उत्कृष्टता आणि वैविध्यता हे या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे मुख्य कार्यक्रमापूर्वी सायंकाळी सहा वाजता स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम होतील असंही त्यांनी सांगितलं दरम्यान यंदा नऊ एक पाच आठ 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 शून्य पाच दोन दोन वर मिस कॉल देऊन निःशुल्क ऑनलाईन पासेस मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसंच या महोत्सवाच्या तयारीला वेग आला असून हनुमान नगरातील क्रीडा चौक इथल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर भव्य मंच उभारला जात आहे महोत्सवादरम्यान संस्कार भारती नागपूर प्रस्तुत महाराष्ट्र मासा हा नऊशे कलाकारांचा सहभाग असलेला महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकधारा दर्शवणारा नाट्य नृत्य आणि संगीतमय आविष्कार सादर करण्यात येणार आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बहीण भावाच्या नात्याला अधिक घट्ट करणारा दिवाळीतला भाऊबीज हा सण आज साजरा होत आहे हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया किंवा यमद्वितीया या दिवशी असतो हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो या दिवशी सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीला आणि नंतर भावाला ओवाळते बाजारपेठ बस आणि रेल्वे भाऊबीजे निमित्त गर्दी पाहायला मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना भाऊबीजीच्या शुभेच्छा दिल्या आहेत बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या वसाडी इथं आदिवासी समाज बांधवांसोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या डॉक्टर स्वाती वाकेकर यांनी भावबीज साजरी केली यावेळी आदिवासी बांधव महिला मुलं यांना दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातल्या पिपली बुर्गी या अतिदुर्गम पोलीस ठाण्याला भेट देऊन तिथल्या पोलिसांसमवेत दिवाळी साजरी केली यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना मिठाई वाटून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी शासन सदैव पोलिसांच्या पाठीशी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले याप्रसंगी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना मुंबईत वानखेडे मैदानावर होत आहे नाणेफेक जिंकून भारतानं ना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला भारतातर्फे सलामीची जोडी असलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची चांगली सुरुवात केली रोहित शर्माला न्यूझीलंडच्या साऊदीनं सत्तेचाळीस धावांवर बाद केलं विराट कोहली एकशे सतरा धावा करून बाद झाला आज त्यानं आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतलं पन्नासावं शतक पूर्ण करून माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा एकोणपन्नास शतकांचा विक्रम मोडीत काढला एकाच एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सातशे एक धावा करणारा विराट कोहली हा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे श्रेयस अय्यर यानंही आज शतक पूर्ण करीत एकशे पाच धावा केल्या भारतीय संघाच्या पन्नास शतकात चार गडी बाद तीनशे धावा झाल्या असून आता न्यूझीलंड पुढं जिंकण्यासाठी तीनशे अठ्ठ्याण्णव धावांचं उद्दिष्ट या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करत सर्व सामने जिंकले आहेत स्पर्धेतला दुसरा उपांत्य सामना उद्या कोलकाता मधे इडन गार्डन मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाईल नागपूर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीनं येत्या अठरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान स्वर्गीय प्रभाकरराव दटके मेमोरियल ट्रॉफी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून स्पर्धेचे सर्व सामने यशवंत स्टेडियम इथं सकाळी आठ ते बारा वाजेदरम्यान खेळवले जातील या स्पर्धेत दोन गट असून प्रत्येक गटात पाच संघ आहेत प्रत्येक संघास साखळी पद्धतीनं चार सामने खेळता येतील आणि पात्र संघास बाद पद्धतीनं उपांत्य आणि अंतिम फेरी गाठता येईल ही स्पर्धा वीस वीस षटकांची असून पांढऱ्या लेदर बॉलनं सामने खेळवण्यात येतील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर इथं उद्या राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय महसूल सेवेच्या सत्यात्तराव्या तुकडीमधील नव्वद अधिकाऱ्यांच्या तसंच रॉयल भूतान सेवेतील दोन अधिकाऱ्यांच्या सेवापूर्व प्रशिक्षणाचं उद्घाटन होणार आहे विदर्भासह लगतच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यात आगामी काळात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे दरम्यान यवतमाळ इथं आज सकाळी चौदा पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस इतक्या विदर्भातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद करण्यात आली नागपुरात सोळा पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान आज नोंदवण्यात आलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या आदिवासी गौरव दिनानिमित्त आज देशभरात विकसित भारत संकल्प यात्रेचा आरंभ राज्यात नाशिक गडचिरोली नांदेड पालघर आणि नंदुरबारमधेही यात्रेला सुरुवात चोवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सव सा दोन हजार आयोजन बहीण भावाच्या नात्याला अधिक घट्ट करणारा दिवाळीतला भाऊबीज हा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मुंबई इथं सुरु असलेल्या उपांत्य लढतीत भारताचं न्यूझीलंड पुढं जिंकण्यासाठी तीनशे अठ्ठ्याण्णव धावांचं आव्हान विराट कोहलीचा सर्वाधिक शतकांचा विक्रम याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार